नगरच्या अकोले तालुक्यातील ओमसाई डेअरी प्रायव्हेट लिमिटेड अकोले गेली 15 वर्षे दूध संकलन वितरण व्यवसायात कार्यरत आहे. कंपनीची अकोले तालुक्यात दूध संकलन केंद्र व बल्क मिल्क कूलर असून अत्याधुनिक यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादित केलेले दूध संकलन केले जाते. तसेच दुधाच्या गुणवत्तेनुसार दूध दर आणि वार्षिक दिवाळी बोनस दिला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध दरवाढ आणि स्थानिक स्पर्धा लक्षात घेता भविष्याच्या दृष्टिकोनातून कंपनी व्यवस्थापनाने आंतरराष्ट्रीय नावलौकिक असलेल्या सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज आणि प्रभात डेअरीसोबत दीर्घकालीन सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार 1 फेब्रुवारी 2021 पासून दैनंदिन संकलित होणाऱ्या दुधाचा पुरवठा प्रभात डेअरी सुरू केला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना इतरांच्या तुलनेत उच्च दर मिळणार असल्याचे साईनंदच्या वतीने सांगण्यात आले. प्रतिनिधी सचिन करात, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर. अकोले तालुक्यातील दूध उत्पादकांना कळविण्यास आनंद वाटतो की नुकताच आपल्या ओमसाई डेअरीने सनफ्रेश ॲग्रो तथा प्रभात उद्योग समूहाशी दूध पुरवठ्याचा दीर्घकालीन करार केला आहे. ओमसाई डेअरी ही गेली 13 वर्षे अकोले तालुक्यामध्ये कार्यरत आहे. कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना चांगला दर रिबेट वगैरे वेळोवेळी दिलेला आहे. त्याचबरोबर कंपनीचे कार्यक्षेत्रामध्ये कंपनीचे स्वतःचे बल्कुलर संकलन केंद्र कार्यान्वित आहेत. त्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत दूध संघाने कंपनीने जो कामकाज केलं त्याच्यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने आपण सनफ्रेश ॲग्रो या कंपनीशी करार केलेला आहे. त्याचबरोबर सनफ्रेश ॲग्रोचेसुद्धा या कार्यक्षेत्रामध्ये दूध संकलन केंद्र आणि संकलन केंद्र कार्यान्वित आहेत. प्रभात डेअरी आणि ओमसाई डेअरीच्या संयुक्त विद्यमानं आपल्याला 1 लाख लिटर दुधाचं उद्दिष्ट आपण ठेवलं असून आपण 1 लाख लिटर दुधाचं संकलन तालुक्यामधून करणार आहोत. प्रभात उद्योग समूहाशी आपण करार केल्यामुळं सर्वसाधारण शेतकऱ्यांना दुधाचा दर अत्युच्च दर मिळणार आहे, उत्कृष्ट रिबेट पण मिळणार आहे आणि बाकीच्या सुविधासुद्धा प्रभात उद्योग समूह आणि ओमसाईच्या वतीने देण्यात येतील. हा दीर्घकालीन करार करण्याच्या कामी ओमसाई डेअरीला प्राधान्याने प्रभात तथा सनफ्रेश ॲग्रोचे CEO राजीवजी मित्रासाहेब, त्याचबरोबर संकलन मॅनेजर डायरेक्टर आदरणीय राजेशजी लेलेसाहेब, जनरल मॅनेजर योगेशजी गोडबोलेसाहेब, तसेच असिस्टंट जनरल मॅनेजर रमेशजी कनिजेसाहेब, कल्पेश तक्तेसाहेब, किरण मराठेसाहेब आणि अकोले तालुक्यातले संकलन मॅनेजर माननीय मुंडेसाहेब या सर्वांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं. मी त्यांचं आभार मानतो. तसेच तालुक्यातील आम दूध उत्पादकांना विनंती करतो की त्यांनी प्रभात उद्योग समूहाचे असलेले शेतकरण केंद्र, असलेले संकलन केंद्र, त्याचबरोबर ओमसाईचे असणारे शेतकरण केंद्र आणि संकलन केंद्र यांना जास्तीत जास्त दुधाचा पुरवठा करून या आपण केलेल्या सामंजस्य कराराचा लाभ घ्यावा अशी पुनश्च एकदा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज प्रभात डेअरी ही लॅक्टेलिस फ्रान्स ग्रुपची भारतातील उपकंपनी आहे आणि या कंपनीचे भारतात दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ प्रभात, अनिक, तसेच प्रेसिडेंट आणि तिरुमला या ब्रँड अंतर्गत विक्री केली जाते. या ग्रुपची अकोले परिसरामध्ये महाविस्तार, नवप्रभात या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांची दूध खरेदी केली जाते. तसेच आपण केलेल्या या करारामुळे ओमसाई डेअरीचे जे दूध पुरवठा करणारे शेतकरी आहे यांना सर्वाधिक दूध दर, दिवाळी बोनस हा प्रभातच्या दरा पॉलिसीप्रमाणे मिळणार आहे व इतर सुविधा पण उपलब्ध होणार आहे. ओमसाई डेअरीचा गेल्या 25-30 वर्षातला सहकार आणि खाजगी क्षेत्राचा जो अनुभव आहे, तसेच या परिसराची जी माहिती आहे याचा उपयोग करून, तसेच प्रभात डेअरीच्या मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुक्यातून 1 लाख लिटर दूध संकलन करण्याचे हे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभात डेअरी व ओमसाई डेअरीचे मॅनेजमेंट संयुक्तिकरित्या दूधवाढीचा प्रकल्प हाती घेणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना गाय कर्ज पुरवठा करणे, उत्कृष्ट दर्जाच्या व्हेटरनरी सर्व्हिसेस देणे, तसेच पशुखाद्य पुरवठा करणे व वेगवेगळे अभ्यास दौरे, मॉडर्न डेअरी फार्मचे ट्रेनिंग्स असे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत आणि ह्या करारामुळे तालुक्यातील दूध उत्पादकांना खूप मोठा फायदा होणार आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2021 पासून आमचा प्रभात डेअरीशी एक दीर्घकालीन करार झाला आहे. त्याबद्दल मी प्रभात डेअरीचे आभार मानतो.
व सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आम्हाला संयुक्तपणे जो काही करार झाला त्याला पूर्णपणे सहकार्य करावे, ही नम्र विनंती, धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण मराठे, असिस्टंट जनरल मॅनेजर दूध संकलन विभाग सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज. मित्रांनो, आपल्याला कळविण्यात आनंद होत आहे की सनफ्रेश ॲग्रो इंडस्ट्रीज आणि ओमसाई डेअरी अकोले यांचा सामंजस्य करार झालेला आहे.